मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300 वर पोहोचलाय. बीकेसी मालाड या ठिकाणची हवा सर्वाधिक प्रदूषित झालेली आहे. मुंबईकरांसाठी अतिशय चिंताजनक बातमी म्हणावी लागेल, कारण आता हवा पुन्हा एकदा प्रदूषित होताना दिसते आणि तिचा आकडा आता 300 वर गेलेला आहे. तेव्हा या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी. मुंबईची हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे. दिल्लीनंतर मुंबईची हवा सुद्धा दूषित होताना दिसतेय. सध्या मी शिवाजी पार्कमध्ये आहे. या ठिकाणून बघितलं तर रोज सकाळी मुंबईची हवा किती प्रदूषित आहे याचा प्रत्यय येतो. मग बीकेसी असेल, मालाड असेल किंवा मग दादर माहीमचा परिसर असेल, सर्वच ठिकाणी मुंबईची हवा दूषित असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे तो खालावत चाललेला आहे, 300 पार जातो आहे, आणि जे नक्कीच वाईट आहे असा इशारा हवामान खात्याने सुद्धा दिलेला आहे. यामुळे श्वसनाचे विकारसुद्धा वाढत आहेत, आजार बळावत आहेत, त्यामुळे मुंबईकरांनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. दिल्लीनंतर मुंबईतसुद्धा प्रदूषित हवेचा त्रास आपल्याला होतो आहे आणि मुंबईकरांनाही त्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे जे पाकिस्तानातून वादळ आलं होतं त्याचासुद्धा दीर्घकाळ परिणाम मुंबईवर राहील असा इशारासुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई. धुक्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ही उशिरानं सध्या सुरू आहे. कर्जतहून मुंबईकडे येणारी लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतीय. लोकल उशिरा धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. मध्य रेल्वेवर खरंतर अनेकदा असा पद्धतीनं प्रॉब्लेम होताना दिसतो आणि आता धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेंट्रल लाईन सध्या लोकल स्लो आहेत. स्लो म्हणजे त्या उशिरानं धावत आहेत, 20 ते 25 मिनिटानं उशिरा धावत आहेत. तेव्हा तुम्हीसुद्धा जर प्रवास करणार असाल मध्य रेल्वेनं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवर गाड्या सध्या 20 ते 25 मिनिटांनं उशिरा धावत आहेत आणि धुक्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला. सह्याद्रीची उंची म्हणजे